माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे. प्रतिभाताई पाटील यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. पुण्यामधील भारती रुग्णालयामध्ये प्रतिभाताई पाटलांवरती सध्या उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळते. प्रतिभाताई पाटील यांचं वय हे 89 वर्ष आहे. प्रतिभाताई या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला. 2007 ते 2012 त्यांनी राष्ट्रपती पद भूषवलं. तर प्रतिभाताई पाटील यांना रुग्णालयामध्ये दाखल केलेले आहे आणि याविषयीची अधिक अपडेट देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर, पुण्याजवळ आपण कात्रज परिसरात भारती हॉस्पिटलमध्ये प्रतिभाताई पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ज्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात भरती केली अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. जवळपास 2007 ते 2012 इतकी वर्ष त्यांनी भारताचं राष्ट्रपती पद भूषवलं. वय त्यांचं जे आहे ते 89 वर्ष इतकं आहे. प्रकृती त्यांची मागच्या काही दिवसांपासून बरी नव्हती. वयोमान जास्त असल्यामुळे वेगवेगळ्या त्रासांनी त्यांना ग्रासल्यानंतर आता त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते. भारती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची टीम त्यांच्यावर सध्या उपचार करते. त्यांची प्रकृती सुधारेल अशी अपेक्षा. ज्ञानेश्वर, रुग्णालय प्रशासनाकडून काही माहिती देण्यात आली त्यांच्या प्रकृतीविषयी? अद्याप रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. काही वेळानंतर रुग्णालय प्रशासनाकडून याबाबतचा माहिती तपशील दिला जाईल अशा पद्धतीची माहिती मिळते. धन्यवाद ज्ञानेश्वर सविस्तर माहितीसाठी.